कोपरगाव नगर परिषदेचे नगराध्यक्षांनी नागरिकांच्या अपेक्षांवर धूळफेक केली असून सर्वांच्या अपेक्षा भंग केल्या आहेत. त्यांच्या निषेधार्थ शहरातील प्रभाग क्रमांक 7 मधील गटारीच्या समस्यांच्या मागण्यांसाठी बेट भागातील सर्व नागरिकांच्या वतीने कोपरगाव नगर परिषदेवर 6 जुलै रोजी हल्लाबोल मोर्चा नगरसेवक अनिल आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात येणार असल्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. पाण्याचा खूप मोठा प्रश्न झालेला आहे. लहान लहान पोरं जातात, तिथं पडतात, खेळतात, डोक्याला लागतंय. डासांचा खूप खूप त्रास आहे आम्हाला. इथं रात्रंदिवस असे झोप सुद्धा येत नाही. याच्यावर नगरपालिका याच्यावर काही कार्यवाही करणार आहे का? नाही तर आम्हाला 6 तारखेला धडक मोर्चा करायचा आहे. हा निर्णय आम्ही गावकऱ्यांनी ठरवलेला आहे. इथलं चंबर आहे ना, हे चकअप झालेलं आहे आणि त्याचं सांडपाणी गटरीचं सगळं इथं साचतं आणि याच्यावरून जाण्यात शेवळलेली सगळी फरशी. शेवळल्यानंतर आलेली व्यक्ती ही गाडीवर आल्याचे 5-6 जण आपटले. तिकडं गाड्या स्लिप होऊन पडली, त्यांच्या जर मेंदूला मार लागला किंवा कानातून रक्त आलं त्यांच्या जीविताला धोका आहे. आणि अशा 5 घटना झालेल्या इथे दारापुढे आणि त्याची समस्या इतर लोकांना उरली. गल्लीतसुद्धा बाकीच्या लोकांना त्रास होता. तासांचं संप्रज्ञ झालेले. मी स्वतः 3 दिवस ॲडमिट होतो दवाखान्यामध्ये. मला जवळजवळ 9,000 रुपये खर्च 3 दिवसात झालेला आहे. कशामुळे? या गटरीमुळे झालं, या सांडपाणी. आणि नगरपालिकेला वारंवार अर्ज करून सुद्धा त्याची नगरपालिकेने दखल घेतलेली नाही. आणि ही समस्या लवकरात लवकर दूर व्हावी व इतरांच्या संरक्षणासाठी आपण ते कार्यवाहीला या कामाला सुरुवात करावी एवढी विनंती. आता 4 महिन्यापूर्वी मी या गटरीचा अर्ज तिथे नगरपालिकेमध्ये सही करून पोचपावती घेऊन आलेलो आहे. त्याची या गटरीची तरी 6 महिन्यापासून त्याची काही दखल घेतलेली नाही आहे. त्याच्यामुळे मी नगरसेवकाला पण वारंवार सांगत आलेलो आहे. अहो आमचे गटरी जपा, तिथं आमचे लेकरं बाळ आजारी पडून राहिले. बायको पण जाऊन आली वाढणे साहेबाशी भांडल्या तिथं, तरी त्यांनी हे काम केलेलं नाही आहे. याची त्वरित कारवाई व्हावी, नाही तर 6 तारखेला आम्ही तसे निवेदन दिलेले आहे. आम्ही मोर्चाचे 6 तारखेला आम्ही धडक मोर्चा नगरपालिकेवर नेणार आहे. आम्ही इथं बेट भागातले रहिवासी आहे. पण आमच्या गटरीचा प्रश्न आमचा बरंच 10-15 वर्षापासून प्रलंबित राहिलेला आहे. या तर दरवेळेस फक्त बघून जातात पण काम काय आतापर्यंत केलेलं नाही. त्याच्यामुळे आम्हाला फार नेहमी त्रास राहतो. नेहमी गटर पाऊस आलं तरी तुमचा इतर वेळेस पण गटरमधली घाण साफ होत नाहीये. त्यामुळे डासांचं प्रमाण वाढलं आणि खूप त्रास होतो आम्हाला. नेमकी पुढची भूमिका तुमची काय असणार आहे? आमची पुढची भूमिका म्हणजे आम्ही आता आमचं जर मोर्चा न्यायचं ठरलं तर आम्ही सर्व मोर्चात सहभागी होणार आहे. 7 तारखेला मोर्चा काढायचा असं ठरलेलं असे नागरिकांचा. प्रश्न काय? आमचा प्रश्न पहिला या गटरीच्या पाण्याचा आहे. बा हे पाणी आहे ना तिथपर्यंत जातं. तिथून आम्ही 2 शोषखड्डे केलेले. आता या 2 शोषखड्ड्यामध्ये एकदा पाणी आलं ना एकदा ह्या खड्ड्यात टाकतो एकदा त्या खड्ड्यात टाकतो. पाऊस जर झाला खूप तर ते पाणी सगळं त्या शेजारच्या वावरावाल्यांच्या शेतात जातं. ते पाणी शेतात पाणी गेल्यामुळे म्हणजे असं तेवढी समजदार किंवा हे करते. त्याच्यामुळे ते नाही एवढं हे करत. पण मग प्रत्येक वेळेस हे किती डास नाही आम्हाला पाठीमागचं डास दुगडा वाटत नाही इतकं डास झालेले. इकडे तुम्ही हा एरिया म्हणजे शूटिंग घेऊन पाहा तुम्ही हा एरिया याच्यामध्ये किती डास आणि किती घाण किती हे कसं काय करायचं. मग आम्ही आमच्या ही गटर अर्धवट झालेली आहे आणि अर्ध्या रस्त्यापर्यंत म्हणजे अर्ध्या याच्यापर्यंत झालेली आहे. आणि तिथून सुद्धा ते अर्धवट काम सोडलं. 1.5 वर्ष होऊन गेलं त्या कामाला सुद्धा. मग ते काम सोडून इथपर्यंत यायचं ते येलं नाही. नगरपालिकेवाले धड गटर करू देत नाही. आम्हाला डास किती आहे. लहान लहान पोरं आमच्या घरात जवळजवळ 10-12-15 माणसं कुटुंब आहे आमचं. एवढं पाणी एवढा खटलेच पाणी या 2 खड्ड्यामध्ये किती जिरून जिरून जिरून. उन्हाळ्यामध्ये नाही एवढं होत. पण हिवाळ्या पावसाळ्यात किती डासांचा याचा त्रास होता आम्हाला. नगरपालिकेला पुष्कळ वेळा हे केलं सगळ्यांनी. आमचे बाकीच्या ते एक मॅडम पण आल्या होत्या. त्यांनी पण अशी चौकशी करून गेल्या. पण काही कोणी करत नाही. मग आता आम्ही सगळ्या हे केलं तुमच्यापर्यंत आले. तुम्ही आले म्हणून तुम्हाला सांगतोय. 6 तारखेला मोर्चा काढायचा असं सगळ्या गावकऱ्यांचं यांचं निवेदन दिलेलं वाटतं तिथं. मला आता समजलं. शहरातील प्रभाग क्रमांक 7 मधील नागरिकांना संपूर्ण प्रभागातील गटारींचे काम करून देण्यात यावे. अर्धवट राहिलेल्या भूमिगत गटारींचे काम पूर्ण करण्यात यावे. या मागण्यांसाठी प्रभाग क्रमांक 7 चे नगरसेवक अनिल आप्पा आव्हाड यांच्या पुढाकाराने बेट भागापासून शहरातील
लहाना पुलावरून मोर्चा काढून कोपरगाव नगर परिषदेचे नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्यावर हल्लाबोल करण्यात येणार आहे. या हल्लाबोल मोर्चात नगराध्यक्ष व मुख्याधिकारींवर तीव्र ताशेरे ओढून नगर परिषदेचा निषेध व्यक्त केला जाण्याचे सांगितले जात आहे. मागील अनेक वर्षांपासून बेट भागातील गटारींच्या कामासाठी लेखी तक्रार व निवेदन देण्यात आले आहे, मात्र नगरपालिका या कामाकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे. अनेक वेळा नगराध्यक्षांनी समस्यांची पाहणी केली, मुख्याधिकारींनी पाहणी केली तरी देखील हे काम होत नाही. तक्रारी करून नागरिक आता वैतागले आहे, त्यामुळे शेवटी हल्लाबोल मोर्चा काढण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. प्रतिनिधी हाफिज शेख सह सुवर्णा टाकते, SP24 तास, कोपरगाव.